महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त साड्या आता संगमनेर मधील द्वारकादास श्यामकुमार मध्ये। पैठणी सिल्क साड़ी, डिझाइनर साड़ी, सिल्क पॅलेस, घागरा, प्रिंटेड साड़ी, शालू आणि होलसेल दरात स्वस्त साड्यांच्या असंख्य व्हरायटीज। लग्न बस्त्यासाठी खास व्यवस्था। 55 शोरूम आणि स्वतःचा 7 मिल असलेले द्वारकादास श्यामकुमार आता संगमनेर मध्ये। ठिकाण समर्थ कॅपिटल, अशोक चौक, संगमनेर। संपर्क 0-24-25-22-22-55 आणि 99-70-98-04-98। आता सध्याला मी झाडू काम करते, मागे 30-35 माणूस तमाशाला होतं, तमाशा केला आम्ही। ती 40 वर्ष नवरा वारलं तरी तमाशाच केला मी, कर्ज काढून कवा तमाशा केला। पण आता मला लॉकडाऊन पासून काम नाही, धंदे नाही, तमाशा बंद, सारं बंद। गेली 40 वर्षांपासून पायात घुंगरू आणि ढोलकीच्या तालावर ताल धरणाऱ्या लोक कलावंतांच्या पदरी निराशा आल्याचं पाहायला मिळतंय। पोटासाठी तमाशा कलावंतांना हातात झाडू घेऊन साफसफाईचं काम करण्याची वेळ आली आहे। आधी कोरोना, नंतर सरकारी आश्वासनं पूर्ण न झाल्यामुळं महिला कलावंत छबूबाई चव्हाण गेली वर्षभरापासून सफाईच्या कामातून आपला उदरनिर्वाह करतायत। महाराष्ट्रामध्ये आजमितीला लहान आणि मोठे असे मिळून 130 तमाशाचे फड आहेत, तर 4.5 हून अधिक कलावंत यामध्ये काम करतायत। मात्र कोरोनामुळे अनेक लहान फडांचं अस्तित्व धोक्यात आलं, अनेक तमाशा कलावंतांवर मिळेल ती नोकरी करण्याची वेळ आली आहे। या आहेत छबूबाई चव्हाण, संगमनेर तालुक्यातील समनापूर या गावातील तमाशा कलावंत आणि लहान फडाच्या मालकीन। गेली 40 वर्ष 35 कलाकारांना घेऊन त्यांनी आपला फड चालवला आणि कोरोना आल्यावर आर्थिक संकटामुळं फड बंद करून आज त्यांच्यावरच हातात झाडू घेण्याची वेळ आली आहे। सासऱ्यांचा असलेला फड नवऱ्याच्या निधनानंतर स्वतः सांभाळत गेली 40 वर्ष छबूबाईंनी 35 कलाकारांना घेऊन तमाशा व्यवसाय सुरू ठेवला। मात्र अचानक कोरोनाचं संकट आलं आणि लहान फड असल्यामुळं कलाकारांना देण्यास पैसे उरले नाहीत, त्यामुळं छबूबाई चव्हाण यांनी फड बंद केला आणि आज स्वतःच्याच पोटासाठी एका 4-चाकी वाहनाच्या शोरूम मध्ये सफाई काम करण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे। आता सध्याला मी झाडू काम करते, मागे 30-35 माणूस तमाशाला होतं, तमाशा केला आम्ही। ती 40 वर्ष नवरा वारलं तरी तमाशाच केला मी, कर्ज काढून कवा तमाशा केला। पण आता मला लॉकडाऊन पासून काम नाही, धंदे नाही, तमाशा बंद, सारं बंद। खायला घरातलं साहित्य इकलं मी, ढोलक्या इकले, हलक्या इकले, दारू सारं वाटलं करून बसले, काही सुद्धा राहिलं नाही माझ्याकडं, एक बी सामान नाही राहिलं तमाशाचं। या वर्षी तमाशा बंद पाडा या बिचाऱ्याने, तर कामात लावलं 7,000 तवा मी पोटाला काढली आणि मायापाशी काही सुद्धा नाही। आता कोळी भाडं 2,000 भरावं लागत, त्याच्यातून किराणा भरावं लागतो, खाणंपिणं करावं लागत, त्याच्यात काहीच नाही माझ्याकडं उरलं। अहो 35 लोक होते, रंजना शकुंतला, रंजना पोपट, चव्हाण, बेलापूरकर होते, त्या मुलींच्या नावावर चालू होते, बापवारला द्यायचा त्या मुलींच्या नावावर चालू होता। सरकाराला आपल्याला एवढीच अपेक्षा, बाबा मला काहीतरी मदत करावं, त्यांनी 1-2 लाखाची बस एवढीच मेहरमानी, हात जोडून येणार ती सरकाराला। पाठीमागं माझ्या कुणी नाही, आजारी पडली तर कुणी पाहत नाही मला, एवढे सरकार। मग रोगभाऊनी माझ्यासाठी केलं, पण त्या रोगभाऊचं काही बिचारायचं, ते म्हण तिकून होईन तवा मी करीन मावशी, त्यांचं बरोबर आहे। बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर।